आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून पुन्हा त्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचा पराक्रम नंदुरबार पोलिसांनी केलाय. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची होत असलेली लूट आणि हमीभाव मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शहादा शहर बंद पुकारला होता. शेतकऱ्यांचं होत असलेलं शोषण थांबवण्यासाठी आणि दोषी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले असताना त्यावर शहादा पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकऱ्यांना मार बसलाय. या लाठीचार्जची जास्त चर्चा होऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले. 11:30 घटना आहे. आम्ही उपोषणाला शांततेत बसलो असताना पोलीस आले व त्यांनी आम्हाला मारहाण केली. कुठे मारलं? इथंही मारलंय आणि इथं मारलं. इथं फ्रॅक्चर आहे. हो, आणि आम्ही शांततेत बसलेलो असतानाही त्यांनी मारलंय. आम्ही काय गुन्हा केलेला होता त्यांनी आम्हाला उत्तर द्यावा. नंदुरबार जिल्ह्याचा शेतकरी किंवा महाराष्ट्राचा शेतकरी आज व्यापाऱ्यांकडून लुटल्या जात आहे. शासनाने याच्यावर गंभीर लक्ष द्यावं, अन्यथा हा पूर्ण महाराष्ट्राचा लढा उभा राहू शकतो. मी एवढंच सांगतो का, शेतकऱ्यांचा अंत बघू नका किंवा त्यांची परीक्षा घेऊ नका. याचा उद्रेक 100% वाढेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.